नवी मुंबई नेटवर्क। वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाला साहेब ठाकरे की जयंती के उपलक्ष्य में सेवा दिन के तौर पर यह दिन समर्पित करते हुए सानपाड़ा स्थित बाला साहेबांच शिवसेना पार्टी के जनसंपर्क कार्यालय में सानपाड़ा के विभाग प्रमुख विकास गाड़वे के माध्यम से सानपाड़ा के तमाम सफाई कामगारों के लिए सब्जी वितरण कार्यक्रम का आयोजन किया गया, जहां इस कार्यक्रम में प्रमुख अतिथि के तौर पर मौजूद रहे पूर्व उप महापौर अशोक गावड़े, साथ ही उपस्थित थे युवा सेना महाराष्ट्र सदस्य ममित चौगले, उप जिला प्रमुख अजित सावंत, युवा सेना उप जिला प्रमुख अविनाश जाधव, सानपाड़ा उप विभाग प्रमुख देवेंद्र चोरघे, सानपाड़ा उप विभाग प्रमुख नवनाथ मेंगड़े, शाखा प्रमुख अशोक अंचेकर, शाखा प्रमुख केदार तेंदुलकर, युवा सेना विभाग प्रमुख शुभम भालेराव आदि तमाम मान्यवर इस दौरान मान्यवरों के हाथों सफाई कामगारों को सब्जियों का वितरण कर नैतिक जिम्मेदारी का निर्वहन किया गया। गौरतलब है कि सानपाड़ा प्रभाग में बाला साहेबांच शिवसेना पार्टी का एक मजबूत दबदबा रहा है। इस प्रभाग में प्रश्नों के निराकरण और नागरिकों को आधार देने में बाला साहेबांच शिवसेना पार्टी का एक अहम योगदान रहा है। यही कारण है कि जनसेवा में तत्पर बाला साहेबांच शिवसेना पार्टी द्वारा शहर की स्वच्छता में अहम भूमिका अख्तियार करने वाले तमाम सफाई कामगारों को सब्जियों का वितरण कर इस दौरान सभी ने अपने कर्तव्यों का निर्वहन किया। इस दौरान मान्यवरों ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त करते हुए हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाला साहेब ठाकरे का वंदन किया। आज खरे अर्थाने आमचे हिंदू हृदय सम्राट वंदनीय आदरणीय पूजनीय असणारे बाळासाहेबजी ठाकरे साहेब यांची जयंती, आणि त्या जयंतीनिमित्ताने सानपाडा विभागामध्ये विविध उपक्रम या ठिकाणी राबवले गेलेले आहेत। आज सानपाडा शिवसेना शाखेमध्ये आमचे अविनाश जाधव, विकासजी गाढवे, अजितजी सावंत, देवेंद्रजी झोडगे, त्याचप्रमाणे तेंडुलकर, ह्या सर्व मंडळींच्या वतीने खऱ्या अर्थाने हा आज जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना मनाला अतिशय आनंद होत आहे, कारण खऱ्या अर्थाने गरजू लोकांपर्यंत आमची शिवसेना पोचत आहे। ज्या लोकांना खऱ्या अर्थाने मदतीचा हातभार पाहिजे, मदतीचा हात पाहिजे, अशा लोकांपर्यंत आमचे शिवसैनिक सगळेच पोचत आहेत, आणि त्याचा ते पाहून अतिशय आनंद होत आहे। आज तुम्ही जर बघितलं असेल तर खऱ्या अर्थाने सफाई कामगार जे आहे, जे आपली नवी मुंबई स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यामध्ये त्यांचा शेहाचा वाटा आहे, अशा लोक नेहमीच दुर्लक्षित होतात, आणि अशा लोकांपर्यंत आपण पोहोचणं गरजेचं आहे। आणि म्हणून आमच्या या शिवसैनिकांनी आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचा वारसा घेऊन त्यांना अभिप्रेत असणारी शिवसेना या विभागामध्ये तयार होताना दिसत आहे, आणि त्याचा सार्थ अभिमान आमच्या या सर्व शिवसैनिकांना आहे। बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त जे आज इथे कार्यक्रम आपण इथे राबवलं होतं आपल्या शाखेमध्ये विकास गाडवे साहेबांच्या मार्फत, खरं तर बाळासाहेबांची जी शिकवण होती, बाळासाहेबांचे जे विचारधारा होते की जे व्यक्तींना गरज आहे, ज्या व्यक्तींना खरंच मदतीचा हात पोचला पाहिजे, त्या पद्धतीने ही बाळासाहेबांची शिवसेना काम करत आहे। आज सफाई कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीत आपण रोज बघतो, जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या प्रभागात स्वच्छता ठेवायचे जे काम ते करतात, खरं तर आज जे आपलं आरोग्य आहे ते त्या लोकांमुळेच आपलं आरोग्य चांगलं राहतं, कारण त्यांच्या सफाईमुळे आपलं ज्या स्वच्छतेमध्ये आपण राहतो, खरं तर अशा लोकांची जेवढं आपण सेवा करेल तेवढी कमीच आहे मी तर बोलतो, कारण का त्यांच्या लोकांमुळे जे आपण आज इतकं ताकदवर, म्हणजे आपण एक इतकं तब्येतीने तंदुरुस्त आहे, आज त्या लोकांसाठी आपण इथे विकास गाडवे साहेबांच्या मार्फत आपण इथे भाजी वाटपचा कार्यक्रम ठेवला होता, आणि अनेक शेकडोच्या संख्येने इथे आज सफाई कर्मचारी उपलब्ध राहिले होते, आणि त्यांना अशोकजी गावडे साहेब आपले त्यांच्या हस्ते आपण भाजी वाटपचं किट वाटप केलेलं आहे। अशा कामाला तर नक्की पहिल्यापासून मला तर इतकं समाधान वाटतं की मी म्हणजे आज
इतर प्रोग्राम करण्यापेक्षा जे असे गरजू लोकांसाठी जेव जे जितकं तुम्ही कराल तितकं कमी आहे, आणि ह्याच्यामागे जे समाधान तुम्हाला कुठल्याच कामात भेटणार नाही ते समाधान आपल्याला ह्या कामांमधून भेटतं. कारण का जेव्हा आपण खरंच गरजू लोकांसाठी काय केलं ना, तर तेव्हा आत्म आपली जी असते ना, आतून जे फिलिंग्स असतात ना, ते फिलिंग्स इतके भरून येतात ना की म्हणजे खरंच आपण जीवनात येऊन काहीतरी असं नाही केलं तर मग बाळासाहेबांची जी शिकवण आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्याला काय अर्थच राहणार नाही. म्हणून बाळासाहेबांची जी शिकवण आहे त्या शिकवणीच्या मार्फत आम्ही जे काय करत आहे आणि ते इथून पुढेही करत राहू. बाळासाहेबांची प्रत्येक शिवसेनेतले सांडपाड्यातले पदाधिकारी असो हे काम करत राहील, हे मी आश्वासन देतो. इस दौरान विभाग प्रमुख विकास गाड़वे ने कहा कि शहर की स्वच्छता में महत्वपूर्ण घटक सफाई कर्मियों की सेवा में ये दिन समर्पित करते हुए सामाजिक दायित्वों का निर्वहन किया गया है. शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब जी ठाकरे साहब यांच्या जयंती निमित्त आज अपन सांडपाडा विभाग मध्ये विविध कार्यक्रम घेतलेले आहेत. काही क्रिकेट स्पर्धा आहेत, काही वैद्यकीय आरोग्य शिबिर घेतलेले आहे. तसेच आम्ही इथे बाळासाहेबांची शिवसेना या शाखेमध्ये हा एक छोटासा कार्यक्रम सफाई कामगारांसाठी भाजीचं किट देण्याचं ठरवलं, त्याच्यानंतर हे आम्ही पूर्णत्वात केलेलं आहे. सफाई कामगार म्हणजे छोट्या मोठ्या आज आपल्या नवी मुंबई स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. आणि आम्ही एकच ठरवलं की आपण कोणाला न देता ज्यांना गरज आहे, गरजू लोकांना मदत झाली पाहिजे, ही हाच आमचा हेतू आहे. दुसरं बाकी दुसरं विशेष असं काही नाही आहे, त्यासाठी आम्ही हा प्रयत्न केलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.